नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मजेत ना काळजी घ्या जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मणेगाव तालुका सिन्न जिल्हा नाशिक इयत्ता दुसरी अ च्या अभ्यास वर्गामध्ये मी नमनाथ विष्णू सांगळे सर आपले सहर्ष स्वागत करतो इयत्ता पहिलीच्या क्षमता विद्यार्थ्यांना प्रभावीपणे प्राप्त व्हाव्यात म्हणून सराव अभ्यास म्हणून शासनाने सुरू केला आहे सेतू अभ्यास अभ्यास ब्रिज कोर्स दिवस सहावा आज आपण विषय भाषामधील चित्रवाचन हा घटक अभ्यासना आहोत चला तर मग आपल्यासमोर एक चित्र ठेवलंय बघा हे चित्र मुलांसमोर ठेवा आणि मुलांना विचारा या चित्रामध्ये काय काय दिसतंय मग मुलं त्या चित्राचं निरीक्षण करतील त्याला थोडासा वेळ द्या तो वेळ दिल्यानंतर मुलं चित्र बारकाईने बघतील आणि चित्रामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे सांग शब्द सांगतील जे शब्द त्याच्या परिचयातील आहे जे त्यांनी पाहिलेले आहेत जे अभ्यासलेले आहेत त्याच्याकडे जी शब्दसंपत्ती आहे त्या शब्दसंपत्तीचा मदत घेऊन तो त्याचे चित्रातील छोट्या छोट्या गोष्टी सांगू शकेल उदाहरण द्यायचं झालं तर सूर्य सांगेल पक्षी सांगेल शाळा सांगेल अशा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की जो तो सहज सांगू शकेल त्यानंतर दुसरं चित्र आहे बघा दुसरं चित्र त्याला दाखवा जरी शाळा उघडलेली नाही आहे जरी बाल शाळेत गेलेले नाही वर्गात बसलेलं नाही तरीसुद्धा चित्र पाहून हे कसलं चित्र आहे हे तो सहज सांगू शकेल चित्रात दिसणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी तो सहज सांगू शकेल चित्र निरीक्षण करण्याची त्याला सवय लागावी म्हणून आपण यापूर्वीच दोन चित्रातील फरक स्पष्ट करा दोन सारखे चित्र त्याच्यामध्ये थोडासा फरक केलेला आहे हा फरक त्याला ओळखण्याची सवय झाली आहे म्हणजे तो चित्र निरीक्षण करू शकतो एकदा त्याला निरीक्षणाची सवय लागली ना की आपलं काम खूप सोपं होईल सभोवताली घडणाऱ्या घटना प्रसंग त्याने पाहिलेला एखादं चित्र एखादं फळ एखादी वस्तू याचं निरीक्षण त्याला करता आलं पाहिजे आणि निरीक्षण करून त्या चित्राविषयी त्या फळाविषयी त्या घटनाविषयी त्याला किमान पाच वाक्य शब्द तर आलीच पाहिजे पण किमान पाच वाक्य त्याला स्वतःची बोलता आली पाहिजे त्या चित्राविषयी यासाठी आपण स्वतःचा परिचय करून देण्याचाही मागच्या पाठामध्ये सराव घेतला की मुलाला स्वतःचं नाव वय शाळेचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव घरातल्या व्यक्तींची नावं त्याचा आवडता पदार्थ आवडता खेळ यासारख्या गोष्टींचा आपण मागच्या पाठात चर्चा केली आणि तसे व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले सर्वप्रथम पालक आणि विद्यार्थी यांचं खरोखर अभिनंदन आणि कौतुक सितो अभ्यासमध्ये होणारा अभ्यास त्याचे व्हिडिओ सादरीकरण आणि त्याचं लिखाण हे मला रोज व्हॉट्सअपवर येतं त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार मग हे चित्र पाहिल्यानंतर त्याने कसे वाक्य करणं अपेक्षित आहे किंवा तो कसे वाक्य करू शकतो हे आपण इथे बघू शकतो बघा उदाहरण द्यायचं झालं माझी शाळा ही माझी शाळा आहे ही आपल्या गावची शाळा आहे आकाशात पक्षी आहे शाळेच्या समोर झाडं आहेत दुसऱ्या तर सांगायचं झालं तर बाई शिकवत आहे चित्रात ससा आहे काही वाक्य तो मनाने पण बोलेल मला शाळेत जायला आवडते अशी वेगवेगळी वाक्य तो तयार करू शकेल आपण काय करायचं आहे आपणसुद्धा त्याला वेगवेगळी वाक्य तयार केल्यानंतर त्याला ती वेगवेगळी वाक्य म्हणायला सांगायची आहे त्याचा सराव घ्यायचा आहे यामुळे काय होईल की त्याचा सराव होईल आणि तो, तो वेगवेगळी वाक्य बोलू शकेल आणि हेच आपल्याला काय आहे अपेक्षित आहे याचप्रमाणे त्यांनी काय केलं पाहिजे की या चित्रावर आधारित प्रश्न विचारले पाहिजे प्रश्न विचारण्याचं जे कौशल्य आहे ना ते मुलांना आत्मसात झालं पाहिजे ज्याला प्रश्न पाडतात त्या मुलाला जिज्ञासा वृत्ती जागरूक होते हे असं का घडलं किंवा चित्रात चित्रा जे चोटे -चोटे है? है कि आहे चित्रात जे दिसते ते मुलं काय करत आहे शाळेच्या समोर काय आहे सूर्य कुठे आहे ह्या असे छोटे छोटे प्रश्न त्यांनी शोधले पाहिजे आणि विचारले पाहिजे मग तुम्ही काय करायचं आहे हे चित्र पाहून किमान पाच छोटे प्रश्न आणि पाच छोटे वाक्य आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नेहमीप्रमाणे पाठवायचे आहेत आणि तुम्ही ते पाठवत असतात त्याबद्दल मी तुमचं खरंच कौतुक करतो हा झाला आपला विषय आता आपण पुढील विषय घेणार आहोत तो आहे मॅथ आता मॅथमध्ये मागच्या वेळेस आपण सेवन आणि एट या नंबरची ओळख बघितली त्याचा सराव केला आणि त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले आता आपण सराव करणार आहोत नाईन आज एकच नंबर बघणार आहोत तो म्हणजे नाईन बघा बरं चला तर मग इथे आपल्यासमोर चित्र आहे बघा कशाचे चित्र आहे हे ओळखू येत आहे बरोबर आपला जो आवडता प्राणी आहे ना तो आहे ससा सशाविषयी गाणी पण आहेत भरपूर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सस्याविषयी एखादं छान गाणं घेऊ आपण एक कविता पण पाहिली होती बघा ससा ससा त्याच्यावर काही प्रश्न उत्तरंसुद्धा तुम्ही दिलेली आहेत आठवत असेल चला तर मग मग सश्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रॅबिट मग इथे किती रॅबिट्स आहे आपण मोजूया तुम्ही चित्रावर बोट ठेवा आणि मोजा हु? तुम्ही रेडी चला तर मग चित्रावर बोट ठेवा आणि किती चित्र आहेत ते मोजा करायचे सुरू चला मोजा वन मागे म्हणा सर्वांनी चित्रावर पण बोट ठेवायचे पुढचा नंबर घेतला की पुढच्या चित्रावर बोट ठेवायचं वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट बघा बरं तुमचे पण एट बोट झाले आहेत का बरोबर ससे एट आहेत का बरोबर मग त्यांच्या शेजारी वन ससा आहे बरोबर आता हे सर्व ससे एकाच घरात जाऊन बसणार आहेत एकाच बिळात जाऊन बसणार आहेत मग हे ससे जर एका ठिकाणी आले तर किती होतील ते आपण मोजूया चित्रावर बोट ठेवा मोजा बरं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन चार छब्बास सर्व मुलं हुशार आहेत सर्वांना मोजता येतं मग एट प्लस वन एट प्लस वन किती झालेत रे बरोबर एट प्लस वन झाले नाईन अशी छोटी छोटी जी बेरीज आहे ना ही आपल्याला घरातील वस्तूंच्या मदतीने करता येऊ शकते आणि तिचा आपल्याला सराव पण करता येऊ शकतो मग खाली काही चित्र दिलेत बघा इथं म्हटलं आहे की पता का पताका काढ किती पताका काढायचे आहेत नाईन पुढे आहेत पेन्सिल या पेन्सिल मोजायची आहे आता आता आपल्याला नाईनपर्यंत तो मोजता येत आहे येत आहे का मोजता मोजा बरं आणि मला सांगा मोजताय करा सुरू छान मस्त सर्व मुलांना मोजता येते बघा सर्व मुलं हुशार झालेली आहेत अशा प्रकारे आपण आपल्या हाताची जी बोटं आहेत फिंगर्स ती सुद्धा मोजू करा बरं सर्वांनी हात आहेत सर्वांचे बोट बघून घ्या दिसताय मोजायचे आता तुम्ही सुद्धा असे बोट करा रेडी मोजायचे किती फिंगर्स आहेत बरोबर किती आहेत नाईन बरोबर आता आपण एक एक करू मोजू वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन बरोबर की नाही मग आज आपण नाईन या नंबरची ओळख बघितली आहे इथे बघा बघितले सांगितलं आहे नाईन स्टार काढा स्टार तर आपल्याला काढता येतात पण ते किती काढायचे आहेत नाईन जमेल ना नक्कीच जमेल त्यानंतर फिश आहे बघा किती फिश काढायची आहेत काढायची नाही इथे काय करायचं आहे गोल करायचं आहे पण किती फिशला गोल करायचा आहे फक्त नाईन एक सुद्धा जास्त नको एक सुद्धा कमी नको नाईन फिशला काय करायचं आहे गोल करायचं आहे सोपा आहे आपल्या वहीत फिश काढा आणि जास्त फिश काढा आणि नाईन फिशला काय करा गोल करा इथे काही लिफ दिलेत लिफ म्हणजे झाडाची पानं लिव्स काय त्याला लिव्स त्या झाडाच्या पानांना रंग द्यायचा आहे पण किती पानं रंगवायचे आहेत नाईन जमेल ना नक्कीच जमेल हे सर्व करून त्याचा फोटो मला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवायचा आहे आणि नाईन संख्या कशी असते तीसुद्धा मला समजून सांगायची आहे वस्तूच्या मदतीने आणि नाईनची ॲडिशनसुद्धा मला समजून सांगायची आहे घरातील वस्तू वापरायच्या छोट्या छोट्या त्याचा छोटासा व्हिडिओ बनवायचा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नेहमीप्रमाणे पाठवायचा जो आपण नेहमीच पाठवतो हो त्यानंतर आपण बघूया पुढील विषय इंग्रजी चला तर मग बघा आता इंग्रजीमध्ये आपण मॅच द पेअर्स ऑफ पिक्चर विथ सम सेम साऊंड मॅच द पेयर्स ऑफ पिक्चर्स विथ सेम साऊंड म्हणजे समान आवाज असणाऱ्या चित्राच्या आपल्याला जोड्या लावायचे त्याचा सुरुवात मात्र समान झाली पाहिजे म्हणजे न सुरू एक चित्राचं नाव जर न सुरू होत असेल तर दुसऱ्या चित्राचं नाव सुद्धा स ने सुरू व्हायला पाहिजे ओके मी ते चित्र दिले बघा पहिलं चित्र बघा डावीकडून उजवीकडे वरच्या ओळीमध्ये चला तर मग आपण डावीकडून उजवीकडे जी चित्र आहेत ते वाचूया पहिलं चित्र आहे कसलं चित्र आहे बघा बरं पण खबर बरं कसलं चित्र आहे दिसतंय का सर्वांना दिसतंय का आपल्याला जोड्या लावायच्या आहे म्हणजे आपल्याला ते चित्र दिसलं पाहिजे आणि त्याचं नावसुद्धा सांगता आलं पाहिजे बरोबर बॉय आहे पण तो काय करतोय बघा बरं काय करतोय टाळी वाजवतोय टाळीला इंग्लिश मी म्हणतात क्लॅप मग पहिलं आहे क्लॅप फ्रॉक बॉल केबल आणि बॅट दुसरं आहे मुलगा पाया पडतोय टॅप टेबल कॅट डॉल आणि डॉग आता बघा आपल्याला ज्या समान आका अक्षराच्या ज्या जोड्या जो लावायच्या आहेत त्या ज्या जोड्या आहेत त्या शेवटच्या अक्षराच्या आहेत पहिल्या अक्षराच्या नाही मग अशी मी सांगितलं होतं की सुरुवातीचा अक्षर स असेल तर स इथे जोड्या कोणत्या लावायच्या शेवटच्या अक्षरात मग शेवटच्या अक्षरात जर ट असेल तर ट सारखा आला पाहिजे आता उदाहरण द्यायचं झालं तर बॅट कॅट मॅट रॅट फॅट बरं की नाही हे यमक जुळणारे शब्द आहेत याचा सराव आपण मागील व्हिडिओमध्ये केलेलाच आहे मग बघा ह्यासुद्धा जोड्या तशाच लावायच्या एक जोडी लावून दाखवली बघा केबल शेवटी काय आला ल आणि केबलची पासून रेश निघाली कुठे आली बघा बरं बरोबर कुठे आली टेबल त्याचा शेवटीसुद्धा काय आला ल आला केबल टेबल पुढच्या ज्या जोड्या आहेत ते आपण लावायच्या आहेत आणि ते, ते आपल्याला लावणं शक्य आहे जर काही अडचण आली पालकांची मदत घ्या किंवा मला फोन करा नक्कीच पालक तुम्हाला मदत करतील ओके पुढचं चित्र आहे बघा पुढचा आपला घटक आहे इंग्लिशचाच लिसन केअरफुली द वर्ड्स अँड फाईन वर्ड विथ डिफरंट साऊंड शब्द काळजीपूर्वक ऐका आणि वेगळा आवाज असणारे ज्याचा शेवटचा अक्षर वेगळा आहे सारखं नाही वेगळं डिफरंट त्या शब्दाला काय करायचं आपल्याला गोल करायचं आहे शेवटचा अक्षर वेगळा पाहिजे मग पहिली ओळवा असतो बघा मी हट पुश सॉरी परत एकदा घेऊ आपण नट पुश हट कट परत ऐका हा नट पुश हट कट काही फरक जाणवते का बघा नट पुश हट कट किती नंबरचा शब्द वेगळा वाटतोय परत ऐका नट शेवटी ट येतोय नट पुश हट कट आता लक्षात आला असेल बघा पुन्हा बघा नट पुश हट कट किती नंबर शब्द दोन नंबरचा कोणता शब्द आहे पुश बरोबर ओळखला तुम्ही तर या प्रकारे ते शब्द तुम्ही ओळखायचे आहे पुढचा बघा हॉट लॉट फॅन पॉट हट लॉट फॅन पॉट लक्षात आला असेल तुमच्या आता मी सांगणार नाही तिसरी ओळ बघा किंग रिंग सिंग पेन किंग शेवटी ग येतोय किंग रिंग सिंग पेम येतं लक्षात पुढे चौथी ओळ माय ट्राय गेम व्हाय शेवटी काय येतोय बरोबर य मग माय ट्राय गेम व्हाय कोणता शब्द आहे त्याला गोल करायचा आहे बॅट रॅट मॅट बट इथे फरक आहे बघा इथे शेवटचा शब्द तर वेगळा नाही पण उच्चार वेगळा आहे बघा बॅथ रॅत मॅथ बट येते एक लक्षात बॅथ रॅत मॅट बट असा वेगळा फरक असतो बघा कधी स सुरुवातीचं अक्षर समान असतं कधी शेवटचं अक्षर समान असतं तर कधी त्याचं शेवटचं अक्षर समान असूनही सुरुवातीचा अक्षर समान असूनही त्याचा उच्चार भिन्नता असते उच्चार वेगळा असतो हे आपल्याला सरावाने सहज शक्य आहे हे शब्द वहितल्या जो वेगळा शब्द असेल त्याला गोल करा त्याचा फोटो काढा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा विद्यार्थ्यांनो आजपर्यंत आज आपला सेतू अभ्यासक्रमाचा सहावा दिवस आजपर्यंत तुम्ही नियमित अभ्यास पाठवला सराव केला आहे जो नियमित अभ्यास पाठवेल सराव करेल तो हुशार होईल आणि एकदा तुम्ही हुशार झाले की तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही त्याच्यामुळे रोज अभ्यास करा आपल्या पालकांना सांगा पप्पाला सांगा मम्मीनं सांगा जे कोणी आपल्या अभ्यास घेत असतील त्यांना सांगा की माझा अभ्यास घ्या मला काय व्हायचे हुशार व्हायचे मला काय व्हायचे हुशार व्हायचे मग रोज अभ्यास करा आणि केलेला अभ्यास मला व्हॉट्सअपला पाठवा चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा धन्यवाद